राज्य सरकारने जास्तीत जास्त अधिकार हे ग्रामपंचायतीला दिलेले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास व्हावा हा सरकारचा संकल्प असतो. अशाच कोरपने येथील आढावा सभेमध्ये 1.5 महिन्याच्या आत समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. या आढावा बैठकीला कोरपने तालुक्यातील ग्रामस्थ कानाकोपऱ्यातून आपल्या अनेक समस्या घेऊन आले होते. पाऊस असूनही तालुक्यातील जनता पूर्ण वेळ उपस्थित होते हे विशेष. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक विभागातले अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत प्रत्येक अधिकाऱ्याने आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले पाहिजे. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनता मान सन्मान देत सतत उभी असते. या आढावा सभेत जनतेच्या अनेक प्रश्नांची दखल सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी व कर्तव्य तिरंगाई करू नये. या सभेतील समस्या मार्गी लावा आणि शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवा अशा सूचना देवराव भाऊ भोंगळे यांनी दिल्या. आढावा सभेदरम्यान अनेक तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागाच्या कामाबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी देवराव भाऊ भोंगळे यांना दिल्या. तक्रारीचा निपटारा करण्यासाठी यांनी संबंधित विभाग प्रमुखाकडे विचारणा करून त्यांचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. यावेळी या बैठकीत तालुक्यातील सरपंच, भाजपा पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.